नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मा चॅनलमध्ये तर आज आपण विदर्भाची एकदम चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे डुबुकवडे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं एका पॅनमध्ये मी एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंचा आलाचा तुकडा घेतलेला आहे आणि सोबतच दोन ते तीन चमचे मी डाळ्या घेतलेल्या आहे तर हे सगळं आपल्याला साहित्य जे आहे तर त्या पॅनमध्ये चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे भाजून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर मी कोथंबीर टाकून घेतलेली आणि जे भाजलेलं साहित्य आहे तर ते आपण त्यामध्ये घालून देऊया आणि अगदी थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे ज्या वेळेस घरात कोणती भाजी नसेल किंवा काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर ही भाजी नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल तर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे साधारण एक तीन ते चार चम्मच तेल घेतलेले आहे मी आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये टाकून देणार आहोत तर हे वाटण जे आहे तर ते आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं तळून घ्यायचं आहे तर अगदी गॅस मध्यमाच्यावरती ठेवायचं आहे आणि मध्यमाच्यावरतीच हे सगळं सह साहित्य जे आहे तर ते, ते आपल्याला तळून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करून घेऊ आपण तर नेहमीप्रमाणे हळद घेतलेली पाव चम्मच एक मोठा चम्मच भरून मी लाल तिखट घातलेला आहे सोबतच एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे सगळं साहित्य जे आहे हे मसालेसुद्धा मी म वाटणासोबत यामध्ये तळून घेणार आहे तर साधारण एखादा मिनटापर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे त्याला आजूबाजूने थोडं थोडं तेल सुटायला लागलं की आपला मसाला झाला असं समजायचं जर माझ्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंतही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आता मसाला एकदम तयार झालेला आहे तर यामध्ये जवळपास मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे दोन ग्लास पाणी टाकल्याच्यानंतर नंतर गॅस हा थोडा मोठा करायचा आहे आणि भाजीला येऊ द्यायची आहे जोपर्यंत आपल्या भाजीला उकळी येते तोपर्यंत एका साईडला आपण बेसन भिजवून घेऊया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडी कोथंबीर टाकलेली आहे हळद आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार टाकायचे मीठ टाकायचं आहे आणि आपण भज्याच्या पिठासाठी भिजवतो तशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे तर ते भिजवून घ्यायचं आहे तर अगदी प्रकारे आपल्याला हे बेसनाचं पीठ जे आहे तर ते भिजवून घ्यायचं आहे तर इथं भाजीलाही उकळी आलेली आहे आता या उकळत्या भाजीमध्ये आपल्याला बेसनाचे छोटे छोटे वडे पाडून घ्यायचे आहे याला विदर्भामध्ये डुबुकवडे असे म्हणतात कुठं कुठं चुनगळे असेही म्हणतात तर असे अशा प्रकारे आपल्याला यामध्ये डुबुकवडे टाकून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सगळे डुबुकोळे मी यामध्ये टाकून घेत आहे तर ही भाजी विदर्भामध्ये नेहमी करतात आणि ही भाजी एकदा खाऊन पहा ही चिकन आणि मटनच्या भाजीलाही अगदी मागं टाकते जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर ही उत्तम पर्याय आहे त्याच्यामुळे ही भाजी नक्की करून पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पहा सगळे डुबुकवडे माझे टाकून झालेले आहे आता मी एक साधारण पाच ते सात मिनटापर्यंत हे झाकण लावून येथं शिजवून घेणार आहे तर हे पहा मस्त रसाई याचा घट्ट झालेला आहे थोडीशी वरून कोथंबीर टाकून देते आणि पा विदर्भ स्टाईल डुबुकवड्याची भाजी तयार झालेली आहे एकदम झणझणीत चमचमीत आणि एकदम चविष्ट ही भाकरीसोबत खा खूप छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या